नमस्कार मी यादव सारंग टॉप नाईन घडामोडींचा आढावा घेणार आहोत मात्र त्याआधी एक मोठी बातमी पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही तर ठाकरे आणि आमच्यात फरक काय शिवसेना आमदार नर्न बोंडेकर यांचं वक्तव्य आहे रामटेची जागा आमच्या हक्काची आहे असं बोंडेकर यांचं म्हणणं आहे हा युतीमध्ये भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होऊन दोन दिवस झालेले आहे परंतु अजूनही शिवसेना या घटक पक्षाची यादी जाहीर झालेली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रतीक्षा माझ्यासोबत शिवसेनेचे नेते आमदार नरेंद्र बोंडेकर सर आहेत वो काय सांगणार नाही नक्कीच भाजपची झाली पण सोबत सोबत शिवसेनेची पण एक दोन दिवसात होईल आणि अपेक्षा या पद्धतीने तुम्हा आम्हाला सगळ्यांना आहे की विदर्भात जे जे आमचे सीट होते लोकर सीट आम्हालाच आणि लवकर होतील रामटेक बद्दल काय सांग रामटेक यवतमाळ वासिम तुम्ही आता अमरावतीचे नाव घेतलं नाही नक्कीच ह्या सीट आम्हाला असायलाच पाहिजे रामटेक आमच्या हक्काचा आहे कारण आमच्या तिथे स्टँडिंग आमदार स्टँडिंग खासदार आहे आणि स्टँडिंग खासदार असल्यामुळे ते आम्हाला पूर्व विदर्भामध्ये एक सीट असायलाच पाहिजे जर भविष्यामध्ये एकच सीट दिलं नाही तर मग तो उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये ना आमच्या शिवसेनेमध्ये काय फरक राहणार आहे भाजपने दावा केलेला आहे रामटेकवर असो किंवा भावना गवळी यांच्या विरोधात सर्वे आहे म्हणूनही ती जागा भाजप दावा करते नाही मागणी आता सगळेच पक्ष करतील ते ठीक आहे परंतु ज्या स्टँडिंग आमचे आहेत आम्हाला तर एखादा सीट जास्तची द्यायला पाहिजे परंतु ज्या सीट आहेत ते सीट देण्याचा प्रश्नच येत नाही डिक्लेअर झालेले नाही जागा ती प्रतीक्षा हो, जा जा, आहे त्यामुळे कामाला लागलेले नाही हो नक्कीच डिक्लेअर न झाल्यामुळे तो कार्यकर्त्यामध्ये कन्फ्युजन आहे परंतु लवकर एक दोन दिवसात ते कन्फ्युजन क्लिअर होईल आणि पूर्व विदर्भामध्ये मला द्या आसीसला द्या कोणाला पण द्या तो काही विषय नाही परंतु एक सीट असायला पाहिजे आणि तो आमचा आग्रह पूर्वीपासूनच आहे नाहीतर मग तेच ना पूर्वीची शिवसेना सुद्धा तसंच दुर्लक्ष होता पूर्व विदर्भामध्ये ना आताही जर जा दुर्लक्ष झाला तर नक्कीच या कार्यकर्त्यावरती अन्याय आहे हे आमच्या मनामध्ये सल्ले आहेच धन्यवाद कॅमेरामॅन सचिन साई आमचं जन्ममाटे टी व्ही नाईन मराठी